नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। गोंडवाना गणतंत्र पार्टी व आदिवासी संघर्ष कृति समिति की ओर से निकाले गए भव्य मोर्चे में बड़ी संख्या में आदिवासी समाज के लोग शामिल हुए। पीले झंडे, पीली टोपी और पीले दुपट्टे की वेशभूषा में शामिल हुए आदिवासियों ने राज्य की शिंदे फडणवीस सरकार पर असली आदिवासियों की बजाय बोगस आदिवासियों को संरक्षण देने का आरोप लगाया है। इस दौरान विधायक विजय वडेट्टीवार ने मोर्चा स्थल पर पहुंचकर आदिवासियों की समस्याओं को दूर करने एवं उनकी मांगों को पूरा करने का आश्वासन दिया है। तुमच्या मागणीचं मी गैर आदिवासी असूनही पाठिंबा यासाठी देतो। या राज्यातील, या देशातील मूळ आदिवासी जो ओरिजिनल आदिवासी आहे तो बाजूला करून बोगस सभर्ती करणाऱ्याचा निषेध करायसाठी म्हणून मी इथे आलो आहे। मला मताची चिंता नाही आहे, मताच्या काळजीसाठी आलो नाही, कोणाच्या पापाला घाबरून आलो नाही। मी आलो आहे, तुम्ही जे आहात ओरिजिनल, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, तुमच्यासाठी लढत राहील ही शपथ घेतो। ही शपथ घेतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद, जय हिंद, जय सेवा। त्यांची मूळ मागणी अनेक मागण्या होत्या, परंतु खरी मागणी आता त्यांची होती की आदिवासी हा मूळ निवासी यांच्या संविधानिक अधिकारावर गदा येत आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार या बाजूने असताना बोगस लोक येऊन ती जागा भडकवत आहेत त्या ठिकाणी त्यांना, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि त्यांना अधिसंख्य बाहेर काढावं आणि मूळ आदिवासींची भरती करावी। हा एक महत्त्वाचा विषय होता, त्या विषयाबरोबर मी त्यांच्याबरोबर आहे। म्हणूनच त्यांना मी संपूर्ण या मोर्चातील आदिवासी बांधवांना, त्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत ते स्वाभाविक आहेत, जर माझा अधिकार कोणी हिरावून घेत असेल तर मी रस्त्यावर आलो पाहिजेत, मी लढाई लढली पाहिजेत, ती भूमिका घेऊन ते लढत आहेत। म्हणून मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज बारपीमध्ये अनेकांना फेलोशिप मिळते। आज आम्ही OBC साठी आपल्या मराठा समाजांच्यासाठी आपण सारथी काढली, बारती काढली, तर हे महाज्योती, परंतु आजही आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत TRTA माध्यमातून त्या होत नाहीत, त्यांना फेलोशिप मिळत नाही आहे, असं अनेक तरुणांच्या व्यथा आहेत, त्यासुद्धा आत्ता मला मिळाल्या। मी हा विषय हाऊसमध्ये मांडतो आणि त्या लोकांना, आमच्या आदिवासी तरुणांना कसं न्याय देता येईल ही भूमिकासुद्धा मी स्वीकारणार आहे। मी त्यांना शब्द दिला आहे, वचन दिलं आहे आणि शपथही घेतली आहे की तुमचे तुमच्या बरोबर मी आहे, या लढाईत मी आहे, मी मला मताची चिंता नाही, कारण मी बाकीच्या लोकांना घाबरून जे गैर आदिवासींनी किंवा गैर मार्गाने ही पदं आदिवासींची बळकावली आहेत त्यांच्या बापाला मी काही घाबरणार नाही। त्यामुळं मी या लढाईमध्ये, संविधानिक लढाईमध्ये आदिवासी समाजाला जाहीरपणे शपथ घेऊन पाठिंबा दिला आहे।